कोलामनचा सगळा दिवस झाडांच्या सान्निध्यात जातो. या जवळीकीमुळे कोलामना जंगलातील औषधी वनस्पती आणि त्यामुळे येणारा गुण याबद्दल उत्तम माहिती आहे. कोलाम जंगलभर हिंडतात आणि परिश्रमानं जंगलातल्या औषधी वनस्पती गोळा करतात. औषधांबद्दलच्या या ज्ञानाचा अपरिहार्य परिणाम म्हणूनच की काय, पण कोलामातील रुग्ण सहसा डॉक्टरकडे जायला तयार नसतो. त्यापेक्षा गावच्या वैद्यानं तयार केलेले लेप लावून घेणं, मुळ्या चाटणं यावर त्याचा जास्त विश्वास असतो. एवढंच नव्हे तर वैद्यबुवांच्या औषधामुळे बरं वाटणारच अशी अगदी त्याची खात्रीच असते. कोलामात भगताला फार महत्व असतं. त्याला सर्वोच्च सामाजिक मान दिला जातो. साथीचा रोग असो किंवा कौटुंबिक अडचण असो, लग्न जमवण्याचं काम असो किंवा मृत संस्कार असो, कोलामांना भगताशिवाय पर्याय नाही. एखादा कोलाम अगदीच नाईलाज झाला तर डॉक्टरकडे जाईलही, पण त्याआधी भगताकडून झाडफुकी करून घेतल्याखेरीज तो राहणार नाही. रात्रीच्या वेळी सावडी लगतच्या देवीच्या ठाणाजवळ भगताच्या जेव्हा अंगात येतं तेव्हा कोलामांना साक्षात परमेश्वर आपली अडचण दूर करण्यासाठी आलाय असंच वाटत असत. दिवाळी येते, नवी पिकं घरात येतात, तात्पुरती का होईना पण कोलामांच्या जीवनात सुबत्ता येते. आणि मग किंचित विसावलेले कोलाम उल्लसित मनानं दंडारांची वाट पाहू लागतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी दंडारांचे सूर सारा आसमंत व्यापून टाकतात. दंडार नृत्यामध्ये रामायण आणि पुराणातली इतर सोंगही खेळवली जातात. दंडार हा कोलामांचा काहीसा मुजरा नृत्यासारखा परंतु ग्रामीण नृत्य नाट्याचा प्रकार आहे. इडापिडा जाऊ बळीचं राज्य येऊ अशी करुणा भाकणारे दंडारी नृत्यासाठी व्रतस्थ राहिलेले असतात. हे दंडारी दिवाळी अगोदर 10 दिवस गावोगाव फिरून दंडार मागतात. या नृत्याचं आणखी एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या नृत्यासाठी पुरुष नर्तक स्त्री पेहरावात नटतात, आभूषणांनी सजतात. कोलामांची वाद्य आहेत ढोल आणि थापटे किंवा तपाटे, शिवाय वांस नावाच्या लहान मोठ्या बासऱ्या आणि पावे, झांज चटकोरा इत्यादी कहाळ्याही ते वाजवतात. कोलाम त्यांची सर्व वाद्य त्यांच्या स्वतःच्या परंपरागत पद्धतीनं तयार करतात. मूळ दंडारीत 21 चाळे होते. ढोसा नाच, घोरपड नाच, ढोल नाच, घोसाडी नाच हे त्यापैकी काही.
कोलामांची दिग्पालांची पूजा ही जगात एकमेव असून अभिजात आहे. गाव बांधणी या नावाने ओळखली जाणारी ही पूजा पद्धती म्हणजे तीन दिवसांचा जणू उत्सवच असतो. चार दिग्पालांच्या नावानं गावात चारी दिशांना प्रतिकात्मक दगड कायमचे पुरलेले असतात. यातल्या उत्तर पूर्वेकडील दगडावर झाडाच्या फांद्या आणि पानांचा छोटासा मंडप घालून मुख्य भगत आणि नायकांच्या आधिपत्याखाली मंत्रोच्चारण चालतं. यातील वेगळे वेगळे मुखवटे निसर्गातील माणसातील दुष्ट शक्तींचं प्रतिनिधित्व करतात. या नृत्यात या दुष्ट शक्ती जणू कोलामांना भेडसावतात. या कोंढाळ नावाच्या मुखवट्याला कोलामांच्या लेखी फार महत्व आहे. कोंढाळ धारकाला ते ईश्वराचा अवतार मानतात, त्याला नवसही करतात. कोंढाळधारी देवाच्या अस्तित्वानं धीर आलेले कोलाम मग दुष्ट प्रवृत्तींना फडाफड आसुडानं मारतात, त्यांना पळवून लावतात. गाव बांधणीच्या वेळी तीन दिवस गावात चाकबंदी आणि पायताण बंदी असते. तीन दिवसांच्या या काळात गावातून कोणाला बाहेर जाऊन देत नाहीत किंवा कोणाला गावात येऊन देत नाही. अखेरीस विद्रूप मुखवट्यांनी झाकलेल्या वाईट शक्तींचा समूळ नाश होतो आणि अशा प्रकारे भाऊबीजेच्या दिवशी गाव बांधणी संपते. दुष्ट शक्तींना बांधून मिरवत परत आलेल्या कोलाम भावाला बहीण आनंदाने ओवाळते आणि मग चार दिवस नाच गाण्यात मग्न असलेला कोलाम पुन्हा नव्या उमेदीनं नव्या महत्वाकांक्षेनं आयुष्याच्या वाटचालीसाठी तयार होतो. आता मात्र महाराष्ट्र शासनानं कोलामांना भेडसावणाऱ्या दारिद्र्य दुःख आणि रोगराई या दुष्ट शक्तींचा समूळ नाश करायचा जणू विडाच उचललाय. केवळ भक्ताच्या झाडफुकीवर विश्वास ठेवणारे कोलाम आता शासकीय आरोग्य केंद्रात येऊ लागले आहेत, आधुनिक उपचार घेऊ लागले आहेत. कोलामांना जीवनावश्यक वस्तू आता रास्त भावात मिळू लागल्या आहेत. त्यांनी पिकवलेल्या पिकांना आता योग्य भाव मिळू लागला आहे. आदिवासी शाळांच्या नव्या इमारती कोलामांच्या प्रदेशात आकार घेत आहेत. निरक्षरतेच्या अंधारात पिढ्यान पिढ्या बुडून गेलेल्या कोलामांना आता ज्ञानाचा प्रकाश दिसू लागला आहे.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांच्या शारीरिक शिक्षणाकडेही शासनाने आस्थेने लक्ष पुरवले आहे. कोलाम आता नव्या दृष्टीने जगाकडे पाहतो आहे. आता खऱ्या अर्थाने सूर्योदय झाला आहे.